नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवणार आहोत चविष्ट खमंग आणि हेल्दी असं थालीपीठ. त्यासाठी लागणारं साहित्य: भरपूर बारीक चिरलेला कांदा, भरपूर कोथिंबीर, दोन वाट्या बाजरीचं पीठ, एक वाटी बेसन, एक वाटी गव्हाचं पीठ, तुम्ही ज्वारीचंही घेऊ शकता, चार चमचे सफेद तीळ, दोन चमचे ओवा, चवीनुसार मीठ, हळद, लसूण, अद्रक आणि मिरच्या. आता आपण मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेऊया. बाजरीचं पीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत कांदा. त्यात आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालून त्याचे व्यवस्थित कणिक मळून घ्यायचे. पाणी थोडं थोडं घाला, एकदम तळलं तर पातळ होईल. आपल्याला त्याचे कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे. गॅसवर पॅन गरम व्हायला ठेवू. भांड्याच्यावर असं एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं. हे पाणी आपण त्या कपड्यावर यूज करणार आहोत, त्याला ते पीठ चिकटू नये म्हणून. अशा प्रकारे तेल मिक्स केल्यानंतर ते पाणी आपल्याला ह्या कापडावर घालायचं आणि ह्याच्यावर आपल्याला ती थालीपीठ थापून घ्यायचं आहे हाताने. अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजच्या हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही गोळा घेऊ शकता आणि त्याला असं हाताने स्प्रेड करायचं. स्प्रेड करत असताना तुम्ही पाण्यात हात बुडवून घेऊ शकता जेणेकरून ते हाताला चिकटत नाही. जमतील तितकी पातळ थालीपीठ आपल्याला बनवायचे. त्याला असे पोळी पाडून घ्यायचे, त्याने ते व्यवस्थित शिजायला मदत होते. आपल्याला ती व्यवस्थित पॅनवर घालून घ्यायची.
तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे ते थाली पीठ तव्यावर पॅनवर टाकलेलं आहे आणि क्लिप मध्ये तुम्हाला बाजूला एक मूल दिसत असेल ते आहे माझं छोटं बाळ जे मला मदत करते मदत म्हणजे लुडबुड करते किचन मध्ये आता अशा प्रकारे त्याच्यात आपण जे बोटाने होल पाडून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायचंय त्यामुळे ते खूप खमंग भाजले जातात कुठूनही कच्चे राहत नाही आणि अतिशय कुरकुरीत असे थाली पीठ तयार होतात गॅस अगदी फास्टही नको आणि अगदी स्लोही नको मध्यम आचेवरती आपल्याला ते भाजून घ्यायचं चला आपण खाऊया अशा रीतीने ते अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं दुसऱ्या बाजूने आपण झाकण ठेवून तसंच ते भाजून घेऊया अशा प्रकारे तयार आहे आपलं खमंग चविष्ट आणि हेल्दी थाली पीठ आता हे आपण सर्व्ह करूया